परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य तारा शर्मा यांच्या विरोधात प्रशिक्षणार्थींनी डफरीनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. प्राचार्य तारा शर्मा या मानसिक छळ करतात, अपशब्द बोलतात तेव्हा प्राचार्य शर्मा यांना हटवावं, प्रशिक्षणार्थींच्या जीवाला हानी झाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार राहतील असा इशारा प्रशिक्षणार्थींनी दिला. परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात प्रशिक्षणार्थींमध्ये तीव्र असंतोष आहे. प्राचार्य तारा शर्मा यांना हटवण्याची मागणी या प्रशिक्षणार्थींनी केली आहे. आपल्या मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. तारा शर्मा या गैरवर्तन करतात, बोलताना अपशब्दाचा वापर करतात, प्रशिक्षणार्थींचा मानसिक छळ करतात असं त्यांचं म्हणणं आहे. मुलींवर त्या दबाव टाकतात, मुलींच्या गैरहजेरीमध्ये त्यांची कपाट चेक करतात, त्यामुळे मुलींचे पैसेही गेलेले आहेत. वस्तूंना घेतल्यास प्रशिक्षणातून बाहेर काढण्यात येईल अशा धमक्या देतात, पालकांचाही अनादर करतात, त्यांच्याशी बोलताना अपशब्दाचा वापर करतात, पेरेंट्सला बोलवून स्वतः ऑफिसला लॉक लावून गैरहजर राहतात. अशा प्रकारचा मानसिक छळ प्राचार्य तारा शर्मा करत असल्याचा आरोप प्रशिक्षणार्थींचा आहे. की आम्हाला ते मानसिक छळ देतात, आम्हाला त्या अपशब्दात बोलतात, वेश्या, नालायक, हिजडा, बेशरम, हरामखोर, कुत्र्यांनो या शब्दात ते आम्हाला बोलल्या जातात. आउटपास मागितल्यानंतर तुम्ही मुलांसोबत वेश्याव्यवसाय करायला जातात असे ते आम्हाला बोललेले आहेत. बाथरूममध्ये मुली आंघोळ करत असताना त्या जबरदस्तीने घुसतात व ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत त्या त्यांना मारतात. बाथरूममध्ये घुसल्यानंतर मुलींच्या गैरहजेरीमध्ये त्यांचे कबोर्ड चेक करतात आणि कंप्लेंट केली असता काही कार्यवाही करण्यात आलेली नाही आहे. मुलींवर ते दबाव टाकले जातात. उदाहरणार्थ जे बुक्स आहे, बुक्स जे जुने असतानाही ते आम्हाला नवीन घ्यायला मागतात. पैशांचा ते आमच्यावर दबाव टाकतात, पैसे मागायला नको असलेल्या सामानासाठी ते आम्हाला पैसे मागितले जातात जबरदस्तीने. आणि आमचे पालक जर आले तर त्यांचा अनादर होत असतो, त्यांच्याशी बोलताना अपशब्दाचा वापर ते करतात, पेरेंट्सला बोलवून स्वतः ऑफिसला लॉक लावून त्या गैरहजर राहतात. मुलींच्या गैरहजेरीमध्ये मुलींच्या वापरीचे सामान जसे ताट, प्लेट, ब्लँकेट्स, चादरी, उषा, कपडे अशा नेले जातात. ते रविवारला त्या हॉस्टेलवर हजर राहतात. सपोज रविवारला कोणत्याही मुलीची तब्येत बिघडली तर त्यांना जर आम्ही परमिशन मागितली की आम्हाला हॉस्पिटलला न्यायचं आहे, मुलीला तब्येत ठीक नाही, तर ते आम्हाला म्हणतात की तुम्ही तुमच्या रिक्सवर जा, मी इथे ड्युटीवर नाही आहे, मी सांगू शकत नाही, तुम्ही तुमच्या रिक्सवर जा असे ते आम्हाला सांगण्यात येतात. मुलींच्या रूममध्ये कॅमेरा लावण्याची ते आम्हाला धमकी देतात. रात्री बेरात्री हॉस्टेलला येतात, मुलींना जबरदस्तीने कपडे घालायला ते स्वतः मांगतात, मला घालण्यासाठी द्या असे त्या मांगतात. आधीचे जे कर्मचारी आहेत ते त्यांना काढण्यात आलेले आहेत. तसेच आमच्या प्रिन्सिपल मॅडम तारा शर्मा मॅडम यांच्याबद्दल आम्हाला त्या आम्हाला टॉर्चर करतात, मानसिक त्रास देतात, याविषयीच आम्ही स्ट्राईक काढलेला आहे. त्या प्रिन्सिपल तारा शर्मा मॅडम या आधीचे जे कर्मचारी तिथे होते जसे मावशा, वॉचमेन वगैरे, त्यांना त्यांनी काढलेलं आहे आणि तिथे त्यांनी त्यांच्या ओळखीच्या माणसांना ठेवलेलं आहे आणि ते ओळखीचे जे माणसं आहे ते आमच्यावर नेहमी देखरेख करतात आणि आमच्या आणि आम्ही आमची थोडीशी जरी चूक झाली असेल तर ते आमची कंप्लेंट्स करतात आणि आम्हाला थोड्या थोड्या गोष्टींवर झापलं जाते. तसेच आमच्या बाहेर राहणाऱ्या आदिवासी हॉस्टेलच्या मुलींना त्या कॅम्पसमध्ये अलाउ करत नाही, त्यांना चोरी केल्याचा म्हणजे त्यांच्यावर आरोप लागतो. आधीचे कर्मचारी प्राचार्यांनी काढले आहेत व त्यांच्या परिचयाच्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करून जासुसी करायला लावतात. बाहेर राहणाऱ्या आदिवासी मुलींनाही चूक नसतानाही त्यांच्यावर चोरीचा आरोप लावण्यात येतो असे आरोप या प्रशिक्षणार्थींचे आहेत. आम्ही आदिवासी मुली आहोत तर आम्हाला नेहमी आदिवासी मुली कधी सुधारणार नाहीत याविषयी बोलत असतात आणि जातीभेद करत असतात आणि प्रशिक्षणातून काढून टाकण्यात येईल असं धमकी देत असतात वारंवार. आणि आदिवासी लोक कभी सुधरोगे नाही अशा शब्दात आम्हाला बोलले जातात, तुम आदिवासी कभी सुधरोगे नाही. आणि आदिवासी मुली बाहेरच्या हॉस्टेलला असतात तर त्यांना कॅम्पसमध्ये अलाउड नसते पण त्यांच्यासाठी कुठलीच सुविधा नाही आहे आणि ट्रेनिंग घेण्याच्या लायकीचे नाही असं बोलत असतात नेहमी. आमच्या प्रिन्सिपल मॅडम तारा शर्मा मॅडमच्या मानसिक त्रासामुळे आमच्या दोन विद्यार्थिनी ज्या आता एक सायकॅट्रिक सायकोसिस म्हणून डिसऑर्डर म्हणून ती पेईंग वॉर्डला ॲडमिट आहे आणि दुसरी जी आहे कुमारी धनश्री निळे ही फेशियल पाल्सीमुळे ती ॲडमिट आहे आणि हे सर्व आमच्या डोळ्यासमोर होत होतं, त्यांना नेहमी मानसिक त्रास दिला जात होता. तसेच आम्ही कोणत्या त्यांची जर एखादी गोष्ट ऐकली नाही तर त्या नेहमी आम्हाला प्रशिक्षणातून काढून टाकणार अशी